जो दिवाळीचा अतिशय आनंदाचा प्रकाशमय अशा प्रकारचा उत्सव सण सुरू झालेला आहे, त्या सणाच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची भरभराटीची जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा सुरुवातीलाच देतो. मी खरं तर दिवाळीला बारामतीला यायच्या आधीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना दोघांनाही सांगितलेलं होतं की तुम्ही जे जाहीर केलेले 100 रुपयांमध्ये सीधा, त्याच्यामध्ये लक्ष देण्याची नितांत गरज आहे. अजूनही महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे सीधा पोचलेला नाही आणि बऱ्याच जणांना कार्डच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालेले की कुठल्या कार्ड धारकाला ते मिळणार आहे. मिडल क्लास असं म्हणतोय सर्वसामान्य माणूस की बाबा आम्हाला का तुम्ही देत नाही, तुम्ही ठराविक लोकांनाच का देता. शेवटी सरकारच्या वतीने सवलतीच्या दरामध्ये द्यायचं असेल तर गरीब आणि मध्यमवर्गीय ह्या सगळ्यांना मिळायला पाहिजे आणि त्यांची ती मागणी म्हणजे वेगवेगळ्या चॅनलला पण ज्यावेळेस बाईट तुम्ही लोक घेत होता नागरिकांच्या, त्याच्यामध्ये महिलांनी पण तशाच पद्धतीनं सुतोवाच केलं आणि इतर पण घटकांनी तशा प्रकारचा सुतोवाच केला आणि ह्याच्यात त्यांना नीटपणे ठीक आहे. कार्यक्रम कुठलाही चांगला कुठल्याही सरकारने, आमचं सरकार असो नाही तर त्यांचं सरकार असो, राबवत असताना त्याचं व्यवस्थितपणे नियोजन हे करावंच लागतं. नियोजन शून्य कारभार केला, भोंगळ कारभार केला की अशा प्रकारच्या समस्या, त्या 4 मधल्या 3 गोष्टी आहेत 3 मधल्या 2 गोष्टी आहेत म्हणजे एक नंतर देतो. आता दिवाळी सण झाल्यानंतर त्या सवलतीच्या दरामध्ये 100 रुपये सीधा मिळून काय त्याचा उपयोग आहे. ह्या बाबतीमध्ये कुठंही त्यांचं आता त्यांचे मिनिस्टर सांगतायत आणि संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण सांगतायत पोहोचलंय, परंतु अजिबात अजून काही पोहोचलं नाही. उलट मला काही पत्रकार मित्रांनी असं सांगितलं की दादा आमच्या कानावर असं आलंय की त्याचा काळा बाजार मध्ये चाललेला आहे, म्हणजे 100 रुपयांमध्ये मिळतं तर तो कोण 200 रुपयाला विकतं, कोण 300 रुपयाला विकतं, हे पण चुकीचं आहे. त्याच्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष देण्याची नितांत गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या जे काही अतिवृष्टीनंतरच्या काळामध्ये झालेली आहे त्या पावसामुळे जे काही नुकसान झालंय त्याच्याबद्दलचे तातडीनं मदत झाली तर त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल. आता एक पात्र झालंय 50,000 रुपयांचं जे काही मदत मागे आम्ही जाहीर केलेली होती त्याची अंमलबजावणी आता त्यांनी सुरू केलेली होती. हा निर्णय फार सुरुवातीला झालेला होता आणि मग नंतर मागच्या अर्थसंकल्पात मी सांगितलेलं होतं की यावेळेस आम्ही 50,000 निर्णय घेतो आणि पुढं मात्र 2 लाखाच्या वरच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेणार आणि ते पैसे यायला म्हणजे अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झाली. कारण मी पंधारेच्या परिसरामध्ये काल होतो, मला पंधारेच्या पण नागरिकांनी सांगितलं की आम्हाला पैसे अकाउंटला यायला लागले. जे काही योग्य झालंय त्याबद्दल कौतुक आहे, त्याच्याबद्दल समाधान आहे, त्याच्याबद्दल आभार धन्यवाद. पण जे काही नीट होत नाहीये, सांगून होत नाहीये, त्याच्याबद्दल अतिशय मी खेद व्यक्त करतो. कारण लोकांची दिवाळी चांगली साजरी करण्याच्या ऐवजी त्या दिवाळीमध्ये अशा प्रकारचं व्यत्यय हा ह्या सरकारने आणलेला आहे, हा हे सरकारचं अपयश आहे. दादा महाविकास आघाडीच्या सरकारने जर सरकार असताना निर्णय घेण्यात आला होता सीबीआयची जर ह्याच्यामध्ये जर कारवाई करायची असेल राज्यात तर सरकारची परवानगी. आम्ही तो निर्णय घेतलेला होता, सरकार बदललेलं आहे, कुठल्या सरकारने काय निर्णय घ्यावा हा शेवटी त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय करावं ते सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. दादा पवार कुटुंबाची दिवाळी आजपासून सगळे एकत्र काय सांगा. नेहमीच्या वर्षानुवर्ष जसं आम्हाला कळतंय तशी ती परंपरा चालत आलेली आहे. आम्ही पण सगळेजण पुढे चालवतोय, तुम्ही सगळेजण पाहताय. आम्ही त्याच्यामध्ये आमच्या सहकाऱ्यांनाही भेटतो, नातेवाईकांनाही भेटतो, बाकीच्याही जे काही शुभेच्छा देण्याच्या करता येत असतात त्याही सर्वांना भेटत असतो आणि ते 4 दिवस अतिशय आनंदामध्ये आम्ही एकमेकाच्या सहवासामध्ये घालवत असतो, त्याच्यातनं चांगलं समाधान मिळतं. काल एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मग काय त्यांनी एकत्र येऊ नये का, तुम्हाला वाईट काय वाटतं? दिवाळीच्या काळामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकमेकाला शुभेच्छा द्याव्यात, त्याच्यामध्ये लगेच बातमी करण्याचं काय कारण आहे? तुम्हाला बातम्या मिळत म्हणून कशाची बातमी करत असता? दादा अंधेरीची पोटनिवडणूक आता जवळजवळ
शेवटच्या टप्प्यात आलेली. आता अपक्षांचे काय फॉर्म राहिले तर ती निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीने देखील त्याला पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेला होता आपले बाळासाहेब ठाकरे लटके लटके ताईंच्या उमेदवारीला पाठिंबा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जे आमची महाविकास आघाडी होती त्या सगळ्यांनी दिलेला आहे. दादा त्याच परिसरात भाजपकडून नोटाला मतदान करावं असं कानावर बातमी आलेली आहे. त्यांनी काय करावं, त्यांच्या मतदारांना काय सांगावं, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मी मागच त्यांनी उमेदवार विड्रॉ केला त्याच्यात आम्ही समाधान व्यक्त केलं, त्याच्यामध्ये आभार मानले. दादा क्रिकेट असोसिएशन मध्ये शेलारांबरोबर राष्ट्रवादीची युती झाली याबद्दल भरपूर चर्चेला होती. यामध्ये खेळात आम्ही राजकारण आणत नाही. सारखं सारखं जुन्या कडीला ऊत आणण्याचं काम करू नका. पूर्वी देखील पवार साहेब ज्या वेळेस ह्या क्षेत्रामध्ये होते त्यावेळेस स्वर्गीय अरुण जेटली साहेब पण दिल्लीचं प्रतिनिधित्व करत होते. ठाकूर हे पण वरून मला वाटतं जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत होते, तिकडच्या वरच्या स्टेटचं. नंतर फारुख अब्दुल्लाही प्रतिनिधित्व करत होते. असे वेगवेगळे जण प्रतिनिधित्व करत होते. लालू प्रसाद यादव प्रतिनिधित्व करत होते. त्याच्यात मला वाटतं शशी थरूर हे पण प्रतिनिधित्व करत होते. आणि खेळात राजकारण नका रे आणू. आहे ना भरपूर जागा राजकारणाला, खासदारकी आहे, आमदारकी आहे, सगळं. दादा अनिल देशमुखांना काल जामीन फेटाळा सीबीआय कोर्टाने असं वाटलं होतं. ईडीने जामीन, आम्हाला असं वाटलं होतं की जामीन मिळेल, परंतु शेवटी न्याय व्यवस्थेच्या पुढे आपण काय बोलणार आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.